नमस्कार, मॅनलिंग क्राफ्ट्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मँगो बर्फी. मँगो सीझन स्पेशल सिरीजमधली ही आपली पुढची रेसिपी. बाकीच्या रेसिपी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स आहेत तिथून बघू शकता. नक्की बघा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया मँगो बर्फी करायला. त्यासाठी आपण एका कढईमध्ये एक चमचा तूप घेणार आहोत. आता आपण त्यात एक ओला नारळ खोवून घेतला होता तो घालू. आपण हे थोडा वेळ फ्राय करणार आहोत. आता आपण यात एक वाटी साखर घालूया. आंब्याच्या गोडीनुसार तुम्ही साखर किती घालायची ते ठरवू शकता. तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर कमी साखर घाला. खोबऱ्याची बर्फी करतो तसं आपल्याला हे थोडा वेळ साखरेचं पाणी पूर्ण आटू द्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. आपण आता यात एक वाटी हापूस आंब्याचा गर घालू. आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून कढईला चिकटणार नाही. आंब्याचा गर व्यवस्थित आटत आला की मिश्रण घट्ट होत आणि कढईपासून सुटायला लागतं. आपल्याला तोपर्यंत हे सतत ढवळत राहायचं आहे. आता आपण एका ताटाला किंवा प्लेटला तूप लावून घेऊया जेणेकरून वडी आपल्याला सहज निघेल. तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मिश्रण थंड झालं की आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत. अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली मँगो बर्फी. कशी वाटली, आवडली ना? मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.